लाडकी बहीणनंतर आता लाडका शेतकरी योजना आणा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 350 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अशी आकडेवारी संजय राऊत यांनी मांडली आहे. राज्यामधील शेतकरी आत्महत्यांचं वास्तव हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना आलेली आहे, लाडका शेतकरी योजना आणा. रोज 10 शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातलं अमरावती येथे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या होताना दिसत आहेत. ह्याच्यावरती राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजूनपर्यंत भाष्य केलं नाही. लाडका भाऊ, लाडकी बहीण, पण त्या लाडक्या भावाचा एक भाऊ शेतकरी आहे, लाडका बहिणीचा भाऊ शेतकरी आहे आणि तो आत्महत्या करतो आणि राज्यामध्ये त्याच्यामुळे दुःखाचं सावट आणि अंधकार पसरलेला आहे.